मी इथे आल्यानंतर आमचे मनसेचे सगळे बंधू होते त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक पण दिलं. आणि जे राजकारणामध्ये आत्ता वातावरण जे गढूळ होत चाललं होतं की बाबा विचारांचे भेद असले पाहिजेत, पण जे मनभेद होत होतं ते एकमेकांवर चिखलफेक करता करता एकमेकांना मारण्यापर्यंत जी काही परिस्थिती आली. मुळात तुम्ही एवढ्या छान क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या आहेत, परंतु इथेही तुम्ही स्त्रियांवर अन्याय केला असं माझं मत आहे. तुम्ही महिलांच्या सुद्धा या क्रिकेट मॅच खरं ठेवायला पाहिजे होत्या, कारण का तुम्ही ज्या आज मॅच ठेवलेल्या आहेत सर्व पक्षीय वरिष्ठ नेत्यांपासून मंत्र्यांपासून लोक आलेलेत. आणि जे राजकारणामध्ये आत्ता वातावरण जे गढूळ होत चाललं होतं की बाबा विचारांचे भेद असले पाहिजेत, पण जे मनभेद होत होतं ते एकमेकांवर चिखलफेक करता करता एकमेकांना मारण्यापर्यंत जी काही परिस्थिती आली तिथे आज तुम्ही अचानक एक असा टर्न दिलेला आहे त्यांना की मारामारी आणि राजकारणामध्ये ही संस्कृती नाही आहे, आपले विचार ठामपणे मांडा पण मनभेद होऊन देऊ नका. आणि ह्या वातावरणात मात्र आम्ही स्त्रिया मात्र तुमच्यासोबत नाही आहोत याची मला खंत आहे. त्याच्यामुळे सरकारना मला मी विनंती करेल की याच्या पुढे पुरुषांच्या आधी महिलांचा विचार करा आणि क्रिकेटच्या मॅचेस महिलांच्या सर्व पक्ष तुम्ही भरवल्या पाहिजे. हार जीत होत राहील, परंतु ही जी काही विभागलेली मन आहेत ही तुम्ही एकत्रितपणे आणली. मी इथे आल्यानंतर आमचे मनसेचे सगळे बंधू होते त्यांना सगळ्यांना बेस्ट ऑफ लक पण दिलं. खेळ आहे म्हणजे कुणीही जिंको, पण आपल्या पार्टीत असलेल्या माणसाबरोबर इमानदारीने त्याचं चेअरिंग केलं पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे आणि खेळीमेळीच्या वातावरणात मॅच स्पर्धा झाल्या पाहिजेत या मताचे आहे.